यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या भावना गवळी ह्या 1 लाखांपेक्षा अधिक मतांनीची आघाडी घेऊन 5व्यांदा लोकसभेवर निवडून आल्या. त्यांनी आपले प्रतिस्पर्धी काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांचा पराभव केलाय. थेट यवतमाळ मधून आमचे प्रतिनिधी विलास महाले जोडले गेलेत. विलास, काय सांगाल अधिक माहितीसाठी? यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या भावना गवळी ह्या 1 लाखाच्या वर अधिक मते घेऊन सलग 5व्यांदा लोकसभेच्या संसदेमध्ये पोहोचल्या आहेत. त्यांनी आपले निकटचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे दिग्गज आणि माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचा तब्बल 1,17,000 मतांनी पराभव केला आहे आणि आपल्या परंपरागत शिवसेनेचा गड कायम राखला आहे. भावना गवळी यांना 5व्यांदा जे यश मिळालं त्याबद्दलचं विश्लेषण असं करता येईल की यवतमाळ वाशिम मतदारसंघात 6 विधानसभा मतदार आहे आणि या 6 पैकी 5 मतदारसंघात हे युतीचे आमदार आहे. त्यामुळे या ठिकाणी युतीच्या आमदाराचा त्यांना नक्कीच फायदा झालेला आहे. दुसरी अशी गोष्ट आहे की वाशिम, यवतमाळ, दिग्रस आणि राळेगाव या मतदारसंघातील मतदारांनी त्यांना भरघोस असं मतदान केलेलं आहे. तर तिसरी गोष्ट अशी आहे की पुसद हा जो राष्ट्रवादीचा बाल्यकिल्ला म्हणून ओळखला जातो या ठिकाणी 2014 साली मोदीची लाट असतानासुद्धा काँग्रेसच्या उमेदवाराला भरघोस असा पाठिंबा मिळाला होता. मात्र यावेळेस हे सगळे मतदार भावना गवळी यांच्याकडे वळल्याचं पाहायस मिळालं. त्यामुळे भावना गवळी यांचा विजय जो आहे तो अधिक सुकर झाला होता. त्याचप्रकारे भावना गवळीच्या प्रचारार्थ देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सभा घेतल्या, याचाही फरक हा पडलेला आहे. आणि दुसरी गोष्ट असा की त्यांनी त्यांचं जे काम आहे ते काम जनतेपर्यंत पोहोचवण्यात त्या यशस्वी झालेल्या आहेत. याच्या विरुद्ध माणिकराव ठाकरे हे एकाकी पडल्याचं चित्र आपल्यास पाहायला मिळालं. त्यांच्याकरता कुठलाही स्टार प्रचारक काँग्रेसकडून आलेला आपल्याला दिसलं नाही. त्याचप्रमाणे मतदारापर्यंत ते आपली बाजू मांडू शकले नाही आणि काँग्रेसमध्ये अंतर्गत जो तिकीट वाटपावरून कलह झालेला होता हाय फटका कुठेतरी काँग्रेसला बसलेला आहे. आणि त्याचबरोबर वंचित आघाडीने स्वतंत्र उमेदवार उभा केला आणि त्यांनी तब्बल 93,000 मतं घेतले. हे 93,000 मताचा फटका अप्रत्यक्षपणे हे काँग्रेसलाच बसलेला आहे. वंचित आघाडी आणि काँग्रेसमध्ये जर युती झाली असती तर आपल्याला हे चित्र वेगळं दिसलं असतं आणि हा जो निकाल आहे हाही आपला वेगळा पाहायला मिळाला असता. परंतु ते तसं झालं नाही, त्यामुळे हा वेगळा आपल्याला या पद्धतीचा पाहायला मिळत आहे. काँग्रेसला यापुढे जर आपल्याला विजयाकडे जर आपल्या वाटचाल करायची असेल तर संघटन करणं मजबूत करणं हे त्यांच्यासाठी आवश्यक झालेलं आहे. अंतर्गत कलह मिटवणं आवश्यक झालेलं आहे, तरच काँग्रेसला काहीतरी भविष्यामध्ये दिवस येऊ शकते. त्याचप्रमाणे बच्चू कडू यांनी प्रहार संघटनेच्या मार्फत शेतकरी आत्महत्या कुटुंबामधील वैशाली येडे यांना उमेदवारी दिली, परंतु वेळेवर उभा केलेला हा उमेदवार मतदारापर्यंत पोहोचू शकला नाही. त्यामुळे यांचा घोडदौड हे 20,000 थांबल्या गेली. एकंदरच सलग 5 वेळा जी निवडणूक लढवून भावना गवळी या संसदेत पोचत आहे त्या शिवसेनेच्या एकमेव महिला खासदार असल्यामुळे मोदी सरकारच्या येणाऱ्या मंत्रिमंडळामध्ये त्यांच्यावर मंत्रीपदाची जबाबदारी निश्चित दिल्या जाईल असा मानल्या जात आहे. कॅमेरामन संकेतसह विलास महल्ले, MKN मराठी.